नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या फराळाची सुरुवात एका गोड पदार्थाने करावी म्हणून तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे शंकरपाळ्याची सोपी रेसिपी। आता लागणारे साहित्य कसं प्रमाणात घेतले ते तुम्हाला सांगते। अर्धा कप साखर, अर्धा कप रवा, अर्धा कप तूप। तूप वितळवलेलं नसेल तर थोडंसं कमी घ्यायचं, वितळवलेलं असेल तर अर्धा कप घ्यायचं। अर्धा कप दूध, दोन कप मैदा, रवा मी कच्चा घेतलेला आहे न भाजता, परातीमध्ये पसरवून ठेवते। आणि तूप आहे ना आपण गरम करून घ्यायचं, तूप त्याच्यात ओतलं ना गरम कळवलेलं, उकळतं तूप घ्यायचं, उकळलेलं तूप त्याच्यात घातलं की रवा असा भाजून निघतो, मग वास येत नाही रव्याचा, कचकचलं करत नाही रवा। आता हे तेच पातेले आहे, त्यामध्ये आपण दूध आणि साखर घालणार आहोत। आणि आता हे फक्त आपण गरम करून घ्यायचं, उकळण्याची गरज नाही, फक्त गरम केल्याने पटकन साखर वितळली जाते। आणि हे गरम झालेलं दूध परत त्याच रव्यावर घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे काय होतं रवा एकदम व्यवस्थित शिजला जातो आणि शंकरपाळ्या खुसखुशीत होतात। आता यामध्ये एक कप मैदा घालते, आता जसं लागेल तसा हळूहळू मैदा घालणार आहे थोडा थोडा करून। अर्धा कप घेतलाय आता मैदा, त्याच्यातला थोडा थोडा घालून बघते जसं लागेल। आता हे मिश्रण थंड झाले, मी हाताने मळते, हाताने मळलं ना का मैद्याचा अंदाज येतो मग आपल्याला। आता मी अर्धा कप परत मैदा घेतलाय, जसं लागेल तसं घालायचा, पीठ कडक होऊ नये म्हणून, पीठ मऊ झालं पाहिजे। आणि सगळं किती मैदा लागलाय ते सगळं शेवटी सांगते तुम्हाला। मैदा आपल्याला पूर्ण दोन कप लागलेला आहे। आता हे पीठ पूर्ण मळून झाले, जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही, असं मळा बरोबर त्याला। थोडा वेळ साईडला ठेवू, भिजून देऊ, रवा घातलेला आहे ना आपण त्याच्यासाठी भिजून द्यायचा थोडंसं, रवा फुगतो मग। आता अर्धा तास झालेला आहे, आता आपण त्याच्या शंकरपाळ्या करू। मी अशी लाटलेली आहे, तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर थोड्या जाड पण लाटू शकता। Thank you.
तेल व्यवस्थित तापलं की शंकरपाळ्या टाकायचा आणि गॅस थोडा मीडियम करायचा. हाय, कसं झालं स्पृहा? श्रेयू कसं झालं? शेअर करा.